नमस्कार, माझे नाव सानिया सुहास कामतेकर, इयत्ता 9वी गट क्रमांक 2। मी निवडलेला विषय शिक्षक दिनाचे महत्त्व। भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी भारतातील दक्षिण दिशेतील तामिळनाडू येथील तिरुतिन्नी या गावात झाला। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे राष्ट्रपती होण्याअगोदर एक नामांकित शिक्षक तज्ज्ञ होते। शिक्षक दिन म्हणजे चिंतनाचा दिन होय। शिक्षक हा शब्द जरी 3 अक्षरी असला तरी त्याचे खूप मोठे महत्त्व आहे। शी म्हणजे क्षीण, क्ष म्हणजे क्षमा, क म्हणजे कला। ज्यांच्यात शिक्षा ज्याच्याकडे शील, क्षमा, कला याचे त्रिगुणी संगोपन आहे तोच खरा शिक्षक आहे। आपल्या भारतीय संस्कृतीत असे म्हटले जाते की आईनंतर सर्वात महत्त्वाचे स्थान आहे ते म्हणजे गुरुला। आई जशी मुलांवर चांगले संस्कार करते तसं गुरु मुलांना घडवण्याचं, त्यांना सक्षम करण्याचं काम गुरु करतो। जीवनाला दिशा देण्यात आणि आपल्या जडणघडणीत गुरुचे खूप मोठा वाटा आहे। शिक्षक म्हणजे लाखो विद्यार्थ्यांना घडवणारा कलाकारच आहे। सर्व विद्यार्थ्यांना समान शिक्षण देणे, त्यांच्यावर नीट लक्ष ठेवणे, त्यांच्या व्यक्तिमत्व सुधारणे असते। आपले आई वडील जसे आपल्याला लहानाचे मोठे करून चांगले संस्कार देतात तसे शिक्षक आपल्यावर संस्कार करतात आणि आदर्श नागरिक घडवण्याचं काम ते करत असतात। काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की शिक्षक आपल्याला शिक्षा करतात, परंतु ते तसं नसतं। विद्यार्थ्याने ती चूक पुन्हा करू नये त्यासाठी शिक्षक त्यांना शिक्षा करत असतात। त्यांचा राग का त्या काळापुरता असतो, नंतर ते आपल्याशी प्रेमाने वागतात। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी शिक्षक मेहनत घेत असतात। म्हणूनच आपण आपल्या आई वडिलांप्रमाणे गुरुचंही शिक्षकांचंही ऐकलं पाहिजे, त्यांनाही सन्मान दिला पाहिजे, त्यांच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे, तरच अशा शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो। धन्यवाद।